देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी महाराजांनी सांगितली अन्य आश्रय कोणती कोणती आहेत ती आम्हाला सांगा. मग पाच अन्य आश्रय सांगितली. कोणती सांगितली? पाच. ऐकून ठेवा, विषयांचा त्याग होणं, अन्य आश्रयांचा त्याग होणं, विकाररूपी आश्रयांचा त्याग होणं, देहाचा त्याग होणं, मायाकृत प्रपंचाचा त्याग होणं आणि इतर देवतांचा त्याग होणं. विठ्ठल विठ्ठल, या पाच अन्य आश्रयांचा त्याग एकदा आपल्या जीवनामध्ये झाला की परमात्म्याविषयी अनन्यता होण्याकरता वेळ लागत नाही. कोणती कोणती सांगितली? विषयांचा त्याग होणं. मग विषय कोणते सांगितला? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता याचा विस्ताराने विषय वाढेल, पण यांचा त्याग होणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा विषय सांगितला, विकाररूपी आश्रयांचा त्याग होणं. कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. अंतकरणातला आपल्या काम जावा, क्रोध जावा, लोभ जावा, ह्या विकाररूपी आश्रयांचा त्याग व्हावा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये याच्यामध्ये फार गोड उदाहरण आलेलं आहे, फार गोड विचार आलेला आहे. मंबाजी गोसाव्यांनी तुकोबरायांना मारलं. सर्वांना कथा भाग माहिती आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही, माझ्या विषयाच्या संबंधाने आहे. तुकोबरायांना काठीने मारलं, शरीर रक्तभंबाळ होईपर्यंत मारलं. बरं का, शरीर रक्तभंबाळ होईपर्यंत मारलं. सगळं देहूगाव जमा झालं. तेव्हापासून परंपरा आहे, भांडणं लागली की सगळं गाव जमा. तेव्हापासून परंपरा, सगळं देहूगाव जमा झालं. असं जर एखाद्या ठिकाणी प्रवचन आहे, अरे चला योगेश महाराज एवढ्या लांबून आले, येणार नाही महाराज, ओरडून म्हणावं लागतं, बसा कीर्तनाला, बसा कीर्तनाला, कुणी येणार नाही. पण भांडणं झाल्यानंतर आमंत्रण द्यावं लागतंय वय, तुमच्या मुंबईला द्यावं लागतंय, अजिबात नाही. अहो महाराज, सगळं देहूगाव जमा झालं, आता तुकोबराय काय करणार? आता तुकोबराय देवळाच्या रौळामध्ये जाणार, परमात्म्याकडे मंबाजी गोसाव्यांची तक्रार करणार. आता तुकोबराय काय करणार? देवाकडे गाऱ्हाणं घेऊन जाणार. तुकोबराय तिथून निघाले, देहूगाव मागे आहे, तुकोबराय पुढे आहे. परमात्म्याच्या रौळामध्ये तुकोबराय आले, देवाच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि नतमस्तक झालेले तुकोबराय देवाकडे बघून विनयाने म्हणतात, देवा अरे मी तुझ्याकडे आलोय, तुझं दर्शन घेतलंय, मला माहित आहे मंबाजी गोसाव्याने मला मारलं, अगदी शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, पण देवा मी तुझ्याकडे तक्रार घेऊन आलो नाही, मी तुझ्याकडे याच्याकरता आलो, मंबाजी गोसावी मला मारत होता त्यावेळेस त्याच्याबद्दल माझ्या अंतकरणात देवा तू क्रोध निर्माण होऊ दिला नाही, ही तुझी कृपा. विठ्ठल विठ्ठल, कामक्रोध अंतकरणातले जावे म्हणजे विकाररूपी आश्रयांचा त्याग व्हावा, विषयांचा त्याग व्हावा, देहाचा त्याग व्हावा. देहाचा त्याग का बरं व्हावा? अनेक प्रमाण, अनेक वचन संतांचे आहे. हा देह नाशिवंत किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, किंवा देहतव आणिला पाचाचा उचना, शेखी ज्याचा त्याला देणे असे. एक दिवस इथं पाहुणं म्हणून आलो, पाहुण्यासारखं माणसाने राहावं आणि जगाचा निरोप घेत असताना अंतकाळ गोड व्हावा. का? हा देह मातीचा आहे, मातीतच जाणार आहे. क्षितिजल पावन गगन समीरा पंचरचित अति अधिम शरीरा. अरे पंचभूतापासून हे शरीर निर्माण झालेलं आहे, याचा अर्थ हे शरीर एक दिवस आपल्याला सोडावं लागणार आहे. या देहाबद्दल असणारी आसक्ती, अपेक्षा, आशा, वासना, इच्छा या सगळ्या नाहीशा व्हाव्या म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग होणं, देहाचा त्याग होणं, विकारांचा त्याग होणं, विषयांचा त्याग होणं. चौथा मुद्दा राहिला मायाकृत असणारा प्रपंच, त्याचा सुद्धा त्याग आपल्या जीवनामध्ये व्हावा. माया खोटी आणि मायेपासून निर्माण झाला प्रपंच खरा की खोटा? तुमचं काय मत आहे? संसार खरा की खोटा? काकू तुझं काय मत आहे? खोटा. कीर्तन झालं का माझ्याबरोबर आळंदीला चल येशील? नाही येऊ शकत. प्रपंच आपण खरा समजतो म्हणून आपल्याला दुःख होत आहे, हा प्रपंच खोटा आहे. तुकोबरायांचा याला पुरावा फार मोठा आहे. एरती माईक दुःखाची नाही आधी अंती अवसान. अरे मरणाच्या नंतर नसतो आणि जन्माच्या अगोदर सुद्धा नसतो, म्हणून मायाकृत प्रपंचाचा त्याग व्हावा आणि म्हणून अन्य आश्रयांचा त्याग व्हावा. शेवटचा मुद्दा राहिला इतर देवतांचा त्याग होणं. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूती घेते, आपुल्या पोटाची रडते मागते शिती अवधान. अरे आपल्या पोटासाठी आपल्या स्वतःच्या इच्छा अपेक्षांकरता जे देव रडतात ते आपली काय इच्छा अपेक्षा पूर्ण करणार वाटतंय तुम्हाला? आमचे गुरुजी नेहमी दृष्टांत सांगायचे. एका गावामध्ये एक जण देवीची आराधना करायला लागला, भक्ती करायला लागला. कशा करता? त्याला घोड्याची फार अपेक्षा होती,
घोड्याची हाऊस होती, देवीची साधना केली, देवी प्रसन्न झाली. देवी मातेने त्याला विचारलं, बाबा तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं, काही नाही, मला घोडा हवा आहे. देवी मातेने काय उत्तर दिलं सांगू? अरे बाबा, मीच गाढवावरती आहे, तुला कुठून घोडा द्यावा? विठाला विठाला. इतर देवतांचा त्याग होणं म्हणजे अन्य आश्रयांचा त्याग होणं. विषयांचा त्याग सांगितला, विकाररूपी आश्रयांचा त्याग सांगितला, देहाचा त्याग सांगितला, मायाकृत प्रपंचाचा त्याग सांगितला, इतर देवतांचा त्याग सांगितला. या पाच अन्य आश्रयांचा त्याग झाला की तो एक असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा सगुण होतो. आणि मग मात्र तो परमात्मा चित्तामध्ये धारण करण्याकरता अजिबात वेळ लागत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, एक धरिला अभंगात प्रवेश केला, भक्तीच्या माध्यमातून प्रवेश केला. एक असणारा परमात्मा तो चित्तामध्ये धारण केला जातो. अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे एक. हा शब्द संख्यावाचकतेच्या दृष्टिकोनातून घ्यायचा की स्वरूपवाचकतेच्या दृष्टिकोनातून घ्यायचा याचा विचार वेगळा आहे. पण एकाबद्दल बोलत असताना महाराजांनी, शास्त्रकारांनी काही वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. महाभारतामध्ये बोलत असताना महाभारतकार एकाबद्दल बोलत असताना फार गोड बोलतात. एकोपी कृष्णस्य कृतप प्रणामी दशाश्व मेधाव भृतेन तुल्या, दशाश्व मेधी पुनरेति कृष्ण, कृष्ण प्रणामी पुनर्भवाय. महाभारतकार फार गोड बोलतात. एकाबद्दल बोलत असताना महाभारतकार बोलतात, एक असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला जर नमस्कार केला तर काय होतं? तर शास्त्रकार सांगतात, महाभारतकार सांगतात की 10 अश्वमेध केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी दशाश्व मेधाव भृतेन तुल्या, दशाश्व मेधी पुनरेति जन्म, कृष्ण प्रणाम न पुनर्भवाय.